वळूया पुढील बातमीकडे। आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केलंय। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाईन विक्री संदर्भात वक्तव्य केलं असून आम्ही कुणाला वाईन प्या असं म्हणणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय। त्याबरोबरच मद्यपानाला कधीही प्रोत्साहन दिलं नसल्याचं देखील राजेश टोपेंनी सांगितलंय। राज्य सरकारने द्राक्षापासून तयार होणारी वाईन सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय घेतल्यानंतर त्यावरून चांगलाच गोंधळ सुरू झाला आहे। अशात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापुरात एक वक्तव्य केलंय। आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय। शेतकरी द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलंय। वाईन उद्योग याला खऱ्या अर्थाने एक शेतकरी द्राक्ष बागायतदार जे आहेत त्यांच्या उत्पन्न आणि त्यांच्या उत्पादकता आणि त्यांच्या संदर्भाने खऱ्या अर्थाने घेतलेला हा निर्णय आहे। त्याची पार्श्वभूमी त्या अँगलने आहे। मद्यपानाला प्रोत्साहन देणारा हा नक्कीच निर्णय नाही।